मुद्दा है कि ज्या प्रकारे साहेबांनी जेव्हा आरोप लावले त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल तर त्यांनी धाडलं की त्याचा कुठेतरी माझा मुद्दा नाहीये म्हणून हा मुद्दा दुसऱ्या व्यक्तीचा आहे फक्त तुमच्या सपोर्ट करतो तर ते सर्वात मोठी चुकी केली त्यांनी की त्यांचे ते तुमच्याशी मीडियाशी सर्वांशी फोटो बोलले हा मुद्दा त्यांचा आणि माझा आहे गेल्या 1.5 वर्षापासून 2 वर्षापासून त्रास आहे त्यांच्याकडून हॅरॅसमेंट ही 1.5 वर्षापासून होते आणि त्याच्यामध्ये म्हणजे लीगल माझ्याकडे पूर्ण व्हिडिओ सगळं सगळं आहे ते 7-8 महिन्यापूर्वी माझ्या घराच्या बिल्डिंग खाली मध्ये आले होते मला बोलले की सेकंड जो उभे कोण आहे नेतो आहे वगैरे वगैरे त्याच्यानंतर तो मुद्दा राजसाहेबांच्या राजगडावरती तिथे पण त्यांनी बोललं होतं आणि तो मुद्दा तिथे संपला होता तरी पण त्याच्यानंतर पण त्यांच्या कंपनीकडे मी ब्रँड अँबॅसेडर होतो तिथून मला तरी काढल्यानंतर दुसरी कंपनी 6 महिने जॉईन केल्यानंतर तिथून ते वातावरण खूप चघळलं कारण त्यांना मला वाटतं तिथे कुठेतरी एक इगो त्यांच्या गोष्टी लागली की ह्या माणसाचा छोट्या मुलाचा कॉमन मॅनचा कसा ब्रँड येऊ शकतो तो वातावरण आल्यानंतर त्यांनी माझ्या ब्रँडला घेऊन माझ्या न्यूट्रिशन शॉपला घेऊन सगळ्या गोष्टींनी त्यांनी इतका त्रास द्यायचा प्रयत्न केला इतका हॅरॅसमेंट करायचा प्रयत्न केला तरी पण मी आय वॉज फाईटिंग अलोन बिकॉज जोपर्यंत गोष्ट ब्रँडची आहे जोपर्यंत गोष्ट स्वतःची आहे तोपर्यंत ठीक आहे पण जेव्हा व्यक्ती पर्सनल लाईफ जेव्हा व्यक्ती आई वडिलांना बोलतो ना तेव्हा मग आपल्या कुठे ना कुठे शाईन झाला असतो आणि त्यामुळे तुम्ही बघितलं किती जास्त एलिगेशन 5-6 माणसांकडे एलिगेशन सेम गोष्टी रिपीट मला पालक बोलले जात आहे मला पालक छान टाकायची गोष्ट केली जात आहे किंवा मला बोलत की आम्ही स्टेरॉइड डीलर काही प्रूफ काय तुझ्याकडे प्रूफ आहे जेणेकरून तुम्ही मला इतके मोठे एलिगेशन लावले आहेत असं तुझ्याकडे काही पण प्रूफ नाही आहे एक छोटीशी रेसिपी घेऊन एक खुऱ्याची रेसिपी घेऊन तुम्ही प्रूफ नाही करू शकत की मी एखाद्या व्यक्तीला स्टेरॉइड भेटलेत असं तुम्ही प्रूफ नाही करू शकत एका छोट्याशा स्लिपवर तुम्ही मला प्रूफ करून दाखवा की त्या स्लिपमध्ये मी त्याला स्टेरॉइड भेटले किंवा मी त्याला स्टेरॉइड स्पॉन्सर केले हे पूर्ण खोटं आहे हे पूर्ण रॅकेट आहे मला संपवण्यासाठी आणि मी ह्या देशाचा एक ऍथलीट आहे आणि मी कॉमन फॅमिली सगळ्यांना माहिती म्हणजे अगदी वयाच्या 13 वर्षापासून मी माझ्या फॅमिलीसाठी उदरनिर्वाह करतोय कार वॉश पासून पेपर सेलिंग पासून सगळ्या गोष्टी म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे याच्यात एव्हरी पोस्टर चिपकवण्यापासून सगळ्या गावात मी माझ्या परिवारासाठी केले आणि याच्या 16 पासून बॉडी बिल्डिंग करतो आणि 13 वर्ष जिंका एक गोष्ट करून मी बॉडी बिल्डिंग याच्यामध्ये माझं नाव खराब केलं ते नाव डिफेम करण्यासाठी ते पाडण्यासाठी माझ्या ऑलिम्पियाला न जाण्यासाठी ही पूर्ण प्रयत्न चालू आहेत आणि त्याचे डिटेल्स माझ्या कोण आहेत त्या दिवशी त्यांनी प्रेस कॉन्फरन्स होतात प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांचा आरोप होता की जे हे प्रॉडक्ट त्यांनी दिलेला आहे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे झालेले ट्रान्सफर केले आहेत ते सगळे पावती आहेत तुमच्या काही व्हिडिओ होते ते काही ग्रुपचे व्हिडिओ होते ते मीडिया सपोर्ट ठेवलेला आणि त्या दिवशी तुम्ही ऍडमिट होता नक्की ऍडमिट झाल्यापासून आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याबरोबर काय तक्रार आहे काय सांगतो सविस्तर माहिती ज्या प्रकारचे ॲलिगेशन लावले आहेत जी रिसिप्ट आहे कुरिअरची रिसिप्ट त्या पुढच्या रिसिप्टवरती काही साध्य होत नाही की मी त्यांना स्टेरॉइड ठेवले त्या रिसिप्टमध्ये मी सांगतो जे ट्रान्झॅक्शन झाले ते 2 लाखाचे ट्रान्झॅक्शन नाही आहे ते मला वाटतं अराउंड 130 आसपास ट्रान्झॅक्शन असतील तर तुम्ही प्रॉपर जर तुम्ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर 130 ट्रान्झॅक्शन आहे आय एम अ सप्लिमेंट ओनर सप्लिमेंटचा सेल करतो मी आणि सप्लिमेंटच्या माणसाला मी पाठवले तो आपल्या क्लाइंटसाठी पण घ्यायचा स्वतःसाठी पण घ्यायचा त्यामध्ये तुम्ही बोलत होता की रेकॉर्डिंग आहे त्यामध्ये मी बोललो की मेरे जो सामान आपको भेजा हुआ है आय कॉट सामान आय डिडंट कॉट स्टेरॉइड जो स्टेरॉइड मैं आपको दिया है उससे आपकी बॉडी बनी आई कॉट सामान मैंने जो आपको सामान भेजा हुआ है उससे आपकी बॉडी सामान मीन्स जो बॉडी बिल्डिंग में सप्लीमेंट लगता है उसको हम लोग सामान बोलते हैं कॉमन हिंदी भाषा में तो उस चीज को उस शब्दों की हेराफेरी को चेंज करके एक पूरा ट्रैप समझा के आप मुझे फंसाना चाह रहे हो दैट्स वेरी बैड थिंग सबसे बड़ी बात तो ये है कि साहिल खान ने बोला है कि ये हा जो मुद्दा है तो मुद्दा माझा आणि मनोज पाटीलचा नाही हा मुद्दा दुसऱ्या व्यक्तीचा आहे सर्वात मोठी गोष्ट आहे की नॅशनल टेलिव्हिजन चॅनलला त्यांनी खोटं बोललंय आणि हा गुन्हा आहे मला वाटतं सर त्यांनी सांगितलं सायंकाळ प्रेसमध्ये की राज फौजदार नावाच्या व्यक्तीला तुम्ही 2 वर्ष आधी स्टेरॉइड दिले होते ते एक्सपायर स्टेरॉइड त्यांनी ते दाखल सुद्धा होता प्रेसमध्ये त्यांच्याकडे हा मुद्दा माझ्याचा तुम्ही सांगताय हा माझा मुद्दा नाहीये हा त्यांचा मुद्दा आहे फक्त त्यांनी मला ब्लेम केले बिकॉज आय एम अ ग्लॅमरस पर्सन एक्झॅक्टली त्यावर बोलतो की तो डब्बा जो आहे तो बोलतोय तर मी त्यावरती काय प्रूफ आहे की मेरी दिलाय तो डब्बा फर्स्ट ऑफ ऑल तो डब्बा तुम्ही मला मी दिलाय तर तुम्ही कसं प्रूव्ह करू शकता नंतर सेकंड थिंग तो डब्बा 2 वर्षापूर्वी त्यांनी 2019 मी दिलाय त्याला फॉर एक्झाम्पल 2019 मी दिलाय तो आतापर्यंत कोरा कसा 2019ची गोष्ट आतापर्यंत कशी टवटवीत आहे त्या डब्ब्याच्या वरती मी बघा तो स्टिकर लावल्यावरती आहे तो स्टिकर एवढा करगरीत कसा एक सेन्सची गोष्ट आहे 2000 गोष्ट देणारी व्यक्ती कुठली प्लास्टिकची किंवा कागदाची गोष्ट असेल रिसिप्ट असेल ते आपण ठेवतो कुठे ना ती खराब होते
फुंसी येते किंवा काय, हा सगळं एकदम करकरीत कसं, हे सगळे सस्पेंशन गोष्टी आहेत, गोष्टी बनवण्या गेल्यात नंतर ते स्टिकर पासून आतमध्ये जी गोष्ट आहे ज्या मेडिसिनची बॉटल आहे त्यावरती पण 21-11 एक्सपायरी आहे आणि बॉक्स वरती 21 एक्सपायरी, असं कसं होऊ शकतं? मग आधी बॉटल जी आहे ती अजून पण एक्सपायर नाहीये, फक्त बॉक्स एक्सपायर आहे का? तुमच्यावर अजून एक एलिगेशन होतं, मला नाव नाही माहिती त्या व्यक्तीचं, त्यांनी सांगितलं की त्यांच्या वाईफचं आणि तुमचं काहीतरी प्रॉब्लेम्स होते, ते सुद्धा त्यांनी सांगितलं की अपार्ट फ्रॉम जिम तुमच्या बाकीचे काहीतरी प्रॉब्लेम सुद्धा समोर आले होते. ते माझं पर्सनल प्रॉब्लेम आहे, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही पर्सनल प्रॉब्लेम असतात, माझे पण प्रॉब्लेम आहेत आणि मी सोशल मीडियावरती साहिल खानचे काही पर्सनल प्रॉब्लेम नाही काढले. आय हॅव अ लॉट ऑफ थिंग्स टू से, म्हणजे मला माहिती आहे मी त्यांच्यावर 2017 जोडले. मी आता बोलेल तुम्हाला, तुम्हाला खूप धक्का येईल त्या गोष्टीचा की हा व्यक्ती सोशल मीडिया दाखवत असेल सगळं. 2017 त्याच्या बरोबर आहे मी आणि त्यांची जर पर्सनल लाईफ मी काढली ना आणि त्या ज्या ज्या प्रकारची व्यक्ती आहे टचिंग करणार हे सगळं करणार हे त्यांना शोधत, मला नाही शोधू शकत. त्या दिवशी त्यांनी एक गोष्ट सांगा की महिला जी होती ते त्यांच्याकडे मॅनेजरच्या पदावर कामाला गेली होती, ज्याची बायको होती त्यांनीच ते गोष्टी समोर ठेवल्या होत्या. माझ्या बायको त्यांच्याकडे कामाला गेली होती, त्यांच्यानंतर सगळे फोटो व्हिडिओ आपण एक पाहिला तर त्याच्या बरोबर जे बिहेव्हिंग आहे ते त्याच्या चांगला नाही आहे. जर मी फोन केला तर मला शिवी देते, ह्याच्यावर तुमच्यात काय सांगितलं? ती माझी मॅनेजर आहे ती, ठीक आहे माझी मॅनेजर आहे, त्यांना मी पगार पे करतो, ते माझ्यावर 24 hours असतात किंवा माझ्यावर फुल टाइम राहण्याची. जेव्हा मी आजारी होतो तेव्हा ती माझ्यावर फुल टाइम होते, बिकॉज इन्सम मॅनेजर पेक्षा पण इन्सान इज व्हेरी इम्पॉर्टंट. इफ आय एम इन हॉस्पिटल तर असं नाही बघणार की आपण मॅनेजर आहे म्हणून फक्त वाढत भेटी करणार, ते एक व्यक्ती पण आहे, इन्सान पण आहे, ते एक माणूस पण आहे, ती मला असे हेल्प करत होती. याचा अर्थ असा आहे की एका त्या माणसा डिवोर्स झाल्यानंतर ती व्यक्ती कुठे काम करते कुठे नाही करत दजंट मॅटर फॉर हिम, तो हे पूर्ण ट्रॅप आहे. मी तुम्हाला ते सांगतो ना ट्रॅप आहे. आता मला सांगा 2018-20 डिवोर्स झालेला आहे, त्यानंतर इतक्या वर्ष तू का ना बोलला, का मनोज पांडे तेव्हा भांडण चालू साहेब खान बरोबर तेव्हाच तो का बोलला, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणून म्हणजे तुम्हाला मीडिया मीडिया इज अ पॉवर, मीडियाने विचार केला पाहिजे की हे असं का होत आहे, हे आत्ताच का सगळं येत आहे. आता नंतर त्याच्यानंतर आता सांगतो तुम्हाला मी पुढच्या वेळी आता थोड्या दिवसांनी बघा तुम्ही थोडं माझे वाईफचे फोटो बाहेर येतील की मी त्यांना मारलंय मी त्यांना हरॅस केलंय अशा गोष्टी मला फसण्यासाठी हे आता होत राहणार आहे तुम्ही बघाल. सर राज फौजदार यांनी सरळ सरळ तुम्हाला आरोप केले की तुम्ही धमकी दिली की मी मराठी आहे तो मुंबईत पॉवर ठेवा, त्यांनी आम्हाला ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकवली होती. ती जर ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकली तर मी आज बॉडी बिल्डिंग आजपासून बॉडी बिल्डिंग खेळणार नाही. मी असं बोललो की मी मराठा आहे आणि तुम्ही महाराष्ट्रामध्ये घुसून दाखवा, ही सगळी गोष्ट त्यांचं म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे ना, त्यांचं बाकीतील सगळे ऐकून ऐकवत. मी नॉर्मल व्यक्ती आहे, मी कॉमन मॅन आहे, मी कुठलाही पॉलिटिशियन नाही आहे. तुम्ही माझा बॅकग्राऊंड नुसार विचारून घ्या, तुम्ही कुठेही जावा तुम्ही पॉलिटिशियन जावा, माझी तर आतापर्यंत एक वन सिंगल कंप्लेंट निघाली की मनोज पाटीलनी कोणाला मारले किंवा संपवलंय. मी या बॉडी बिल्डिंग फील्डचा राजीनामा दिला, मी कधी बॉडी बिल्डिंग करणार नाही. मनोज पाटीलजी मला हे जाणना चाहूंगा, बहुत सारे यंग बच्चे जो आपको फॉलो करते हैं, आप सभी को फॉलो करते हैं, और ये जो स्टेरॉइड का जो नकली स्टेरॉइड का जो बात निकल गया है, तो उन बच्चों के लिए आप क्या कहना, क्या संदेश देना चाहते हो कि ये सच में है कि स्टेरॉइड से धीरे धीरे फीलिंग उठ रहा है? स्टेरॉइड्स ये चीज है, ये नॉर्मल कंसर्न पर्सन के लिए नहीं है. मैं एज अ पर्सन एज अ बॉडी बिल्डर एथलीट में बताऊंगा, ये नॉर्मल नहीं है. जिस प्रकार से साहिल खान ने ये मुद्दा उठाया है, आज एक बच्चे बच्चे के घर में पहुंच चुका है कि स्टेरॉइड से बॉडी नहीं बनती. ये हमने कभी नहीं खा, ये 20 से बॉडी बिल्डिंग कर रहे हैं, ये मेरे आदर्श है, इनको देख के मैं बॉडी बिल्डिंग स्टार्ट किया. इन्होंने कभी नहीं बोला होगा नेशनल मीडिया पे या फिर सोशल मीडिया पे, इन्होंने कभी नहीं बोला होगा स्टेरॉइड के बिना बॉडी नहीं बनती. मैंने लाइफ के 21 एज तक सारी जो चीजें की है मेरी नेचुरल पावर से तो की है. तो ऐसा हाँ, एक टाइम आप इनहांस सब चीजें करते हो, जब आप नेशनल लेवल पे खेलते हो इंटरनेशनल लेवल पे खेलते हो, वो भी आपको आपकी पर्सनल चॉइस है कि लेना है कि नहीं लेना. लेकिन आज आपने एक स्टेरॉइड इतनी चीज एक लड़की को फंसाने के लिए आपने इतना ज्यादा वो चीज ओपन कर चुके हैं, तो अभी बच्चों बच्चों को मालूम पड़ गया कि स्टेरॉइड के बिना बॉडी नहीं बनती. आप अपने सोशल मीडिया पर डाल रहे हो कि लड़का एक स्टेरॉइड का लेके आ रहा है, इंजेक्शन में पानी भर के लेके आया, वो मारने के बाद उसका बम का साइज बढ़ गया है. दिस इज रॉन्ग थिंग, आई थिंक यूर नॉट फिट इज लाइक यू आर सेंडिंग समथिंग एल्स. हे मुद्दा घेऊन पुन्हा तुम्ही राजकीय साहेबांकडे जाणार का? राज साहेबांकडे जाणार, नक्कीच जाणार. राज साहेब मला टायमिंग पण दिला आहे आणि मला वाटतं त्याच्या अगोदर पण राज साहेब काय डिसिजन घेतील मला नाही माहिती की घेतील की नाही घेतील, त्यात काय बोलणं होईल. पण त्याच्या अगोदर मी एफ आय आर टाकलेली आहे, त्या प्रकारे पूर्ण त्याच्यात काम चालू आहे. माझे दोन वकील आहेत, एक सरकारी वकील आहे, एक माझा वकील आहे,
आणि त्याप्रमाणे बरोबर त्याप्रमाणे केस हाताळत आहेत. आणि मला वाटतं संविधान आपल्याकडे आहे, देशाने खूप चांगलं संविधान बाबासाहेब आंबेडकर लिहून गेलेले आहेत. आणि संविधानाच्या हिशोबाने जो चुकीचा आहे जो बरोबर आहे त्याला नाही मिळेल. आणि मला वाटतं मी माझ्या ठिकाणी बरोबर 100% बरोबर आहे आणि मला नाही मिळायला पाहिजे. सोच नहीं सकता बिकॉज एक छोटे फैमिली से कॉमन फैमिली से बिलोंग करके आगे आना, उसके बाद आगे आके अपने फैमिली को उठाना, अपनी बॉडी बिल्डिंग करना. बॉडी बिल्डिंग तो मोस्ट एक्सपेंसिव गेम राइट नाउ. वो करने के बाद आगे बढ़ना, अपने फैमिली को संभालना, बॉडी बिल्डिंग में नाम संभालना, सुसाइड मेरे लाइफ में नहीं है. इट डजंट मैटर. मैं सबको बोलता हूँ सुसाइड का ऑप्शन. अभी जो केस हुआ था उसमें मैंने बता दिया कि गलत बात है, लेकिन फिर भी मेरे ऊपर ये चीज आई है क्योंकि मैं बताऊँ क्यों आई. तो सर आपने इस टाइम में मुंबई पुलिस से मदद मांगी और मुंबई पुलिस का क्या रिस्पॉन्स? मतलब 7-8 तारीख को मैं पुलिस के पास गया था. मैंने प्रॉपर लिखित उसमें मैंने बताया था कि मुझे ये दिक्कत हो रही है, ये बंदा अलग 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 ट्रैक करके मुझे फंसाना चाहता है और मैं बहुत कष्ट हो चुका हूँ. प्लीज मुंबई पुलिस में हाथ डाले और इनको उनको बुलाए मेरे सामने और पूछे कि क्या प्रॉब्लम है. लेकिन मुंबई पुलिस ने उस चीज को और लेटर को लेने के बाद मुझे कोई भी चीज बताई नहीं, कार्रवाई हुई नहीं. उसके एग्जैक्ट 7 दिन के बाद मैं बहुत सारे पॉलिटिशियंस के पास भी गया, वहां से मुझे कोई अच्छा रिस्पॉन्स मिला नहीं. और जब जब मैं सुसाइड करने के एक दिन पहले 4 लोग रुबत धनकर, विनय कालीवाला, साहिर खान और 2-3 लोग हैं, मुझे उनका नाम नहीं लेना, इन लोगों ने 4 लोग ने ऐसे वीडियो डाले जिसमें मेरे को उन लोगों ने ऐसा बताया कि आई एम अ स्टेरॉइड डीलर, आई एम मेंटली हरास, मेरे बाल गए, मेरे बाल जाने का आप मुझे बॉडी शेमिंग क्यों कर रहे, मेरे बाल मेरे पापा के बाल नहीं है, मुझे हेरिडिटी प्रॉब्लम है, अगर मुझे हेरिडिटी प्रॉब्लम का मजाक उड़ा जाएगा तो मेरे को नहीं आपको लगता कि मेंटल मुझे हरास होगा. 2 दिन बैक टू बैक वीडियो डालने के बाद भी मैंने इंस्टाग्राम पे एक चीज डाली, आई वॉज जस्ट वॉचिंग. अगर मेरे को कुछ अलग में उनके अपोज में कुछ बोलना था तो मैं बोल सकता, लेकिन मैंने नहीं बताया, मैंने कुछ नहीं किया. जब मैं सारे लोगों के पास घूमा उसके बाद मुझे कोई रिस्पॉन्स नहीं मिला और मैं लिटरली एक परिस्थिति में आ चुका था कि मैं यकीन बंदी बन गया था. मैं घर से बाहर निकलने के बाद मैं कहाँ जा रहा हूँ, किससे बात कर रहा हूँ, क्या बात कर रहा हूँ, आई वॉज सेंसलेस. उसमें मुझे कुछ समझ नहीं आया. गाड़ी के अंदर बैठा था मैं, गाड़ी में बैठने के बाद मैंने मेरे फ्रेंड को बोला प्लीज अपने शॉप पे चलो मैं आता हूँ. मैं बैठने के मैं 5 मिनट ऐसे बैठा था, मुझे कुछ भी समझ नहीं आया. मैंने जो मेरे ड्रॉअर के अंदर बहुत सारी पिल्स रहती है जैसे स्लीपिंग पिल्स हो गई, लो बीपी की पिल्स हो गई, एलेग्रा हो गया, डोलो 650 हो गया, पेन किलर रहता है क्योंकि बीइंग अ बॉडी बिल्डर, बीइंग अ कंपीटिटिव बॉडी बिल्डर हमें कुछ भी हो सकता है फ्यूचर में, इसलिए हम लोग अपना प्रोटेक्शन रखते साथ में. तो ये करने के साथ में मैं देखा नहीं मैं कौन सी उठाई, मैंने 4 पिल उठाई, डाली, पानी पिया और मैं अंदर चला गया. जब मैं अंदर गया तो मैंने 4 लॉलीपॉप के पीस खाए, थोड़ा राइस खाया और राइस खाने के बाद मैंने बोला मुझे चक्कर आ रही है, ऊपर जाके सो रहा हूँ. मैं ऊपर जाके सोया, उसके बाद मैं उठा ही नहीं, डायरेक्टली उठाऊ में कुपर हॉस्पिटल में. तो सर क्या आपको लगता है कि मुंबई पुलिस ने जिस तरह से डिले किया तो वो बिग फिश की वजह से मुंबई पुलिस डिले कर रही थी? मुझे नहीं पता, मैं पुलिस के अगेंस्ट कुछ बोलना नहीं चाहता क्योंकि पुलिस मेरे को मालूम है, मुझे उनके पूरा बिलीव है, मुझे अपने संविधान में पूरा बिलीव है कि वो जो भी करेगी अच्छा करेगी. अब मुझे नहीं पता कि उनकी क्या प्रेशर है, बिग मनी पर्सन और हर चीज को खरीदना चाहता है और मुझे नहीं पता उसके पीछे रीजन क्या है, वो आप पुलिस को पूछ सकते हो मुझे लगता है. पर सुसाइड करने से काय प्रश्न होगा, उनका सुसाइड का करा ऐसा वो तो पुलिस ने कंप्लेंट कर लिया होता अगर ऐसा कंप्लेंट में क्लियर होती, लेकिन लेटर पर नहीं दिया होता कि मेरा प्रॉब्लम होता है, मेरा प्लीज बहुत प्रॉब्लम नहीं तो मैं सुसाइड करी. सुसाइड करने से वेड़ का आ सुसाइड करने की वेड़ आली करनी, तुम्हारा बोला 4-5 लोगों ने जेव्हा मला अटॅक केला माझ्या वरती आणि प्रत्येक ठिकाणी जी वाईट दाखवले गेले ना तेव्हा कुठलाही व्यक्ती नाही थांबू शकत, तेव्हा कुठलाही व्यक्ती मला वाटत तुम्ही थांबू शकाल तर तुम्हाला 5 ठिकाणी 5 लाख पडतील. सर जसं त्यांनी एव्हिडन्स दाखवले तसं तुमच्याकडे कसे एव्हिडन्स? आय हॅव एव्हिडन्स, व्हॉट यू वॉन्ट, आय हॅव एव्हरीथिंग, जस्ट तुम्ही लेट मी नो की काय तुम्हाला पुरावे पाहिजे. माझ्याकडे पूर्ण पुरावे आहेत. तुम्ही जर बोलता की माझ्या बिल्डिंगच्या खाली आलेला व्हिडिओ पाहिजे तुम्ही मला दाखवायला तयार आहे, तुम्ही जर मला बोलताय की त्यांनी कुठल्या प्रकारे मला हॅरॅस केलं आहे ते तुम्हाला दाखव, तुम्ही बोलताय की त्याने मला डायरेक्टली मॅटर नव्हता तो राष्ट्रपतीसाठी उभा होता ते पण माझ्याकडे एव्हिडन्स आहे की 12-13 महिन्यापासून ही जर्नी स्टार्ट झाली आणि हे स्टार्टिंग झालं आय बी प्रोलिक ब्रोकार्ड जे माझ्याकडे आहे ज्या ब्रोकार्डसाठी 15 वर्ष मेहनत दिले त्याला ते आय बी प्लास्टिक कार्ड बोलला तिथून ही बोलत ना 5000 एक दो वीडियो आप दिखाई दिखाई
दिखा भी दूंगा तुम मुझे मैडम जितने लोग बोलेंगे फिर आपने कुछ दिखाया नहीं तो दिखा मतलब मैं आपको ये दिखा चाहता हूँ कि साहिद खान मेरे घर पे सात महीने पहले मैं घर आया एक रिपोर्टर ने बनाया बिल्डिंग नीचे आया वो माय बिल्डिंग This is my building, this is my area. This is Saiyan अपने building के अंदर आए हुए हैं। आगे आप सुनो क्या बोलते हैं। This is my building. Thank you.
वॉइस रिकॉर्डिंग ना वाला आपको नो प्ले करना ओके बस और इनका नहीं करना है।